तुम्ही प्लॅनिंग कसं करणार? प्लॅनिंग कसं एक घरने 7 मिनिटं, 7 मिनिटं तुम्ही किती वेळेत प्लॅनिंग करताय? 30 मिनिट पहिले तुम्ही मॅथ्स वर देणार, राहिलेले 30 मिनिट तुम्ही प्लॅनिंग स्पेसिफिक असलं पाहिजे, येते लक्षात मला काय म्हणायचं आहे ते, तेवढं स्पेसिफिक असलं पाहिजे की प्रत्येक तुम्ही तो एक्झाम द्या. ठीक आहे, खूप लोक म्हणतो की नाही आम्ही 2 वर्ष प्रिपेअर केलं, 3 वर्ष प्रिपेअर केलं, पण तुम्हाला माहिती का रियल गेम चेंजर आहे ना, ते तेवढे 2 तास तेवढा 1 तास जो एक्झाम असतो ना तो सगळ्यात खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे स्टार्टिंग पाहून तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला काय करून जाताय, तुम्ही किती वाजता रोज किती वाजता उठताय, तुम्ही त्या दिवसात तुमचा माइंडसेट कसा आहे, तुमच्या म्हणजे तुम्ही जाताना कुणाला भेटताय, कुणाशी बोलताय, तुमच्या आजूबाजूचं वातावरण काय आहे, हे सगळ्या गोष्टी त्या दिवशी त्या एक्झामसाठी मॅटर करतात. बरोबर, त्यामुळे तो जो 1 तास आहे 2 तास आहे ना एक्झामचा, तो खूप प्रॉपरली प्लॅन करायचा असतो आणि त्या 2 तासासाठी तुम्हाला पहिले 1-1.5 वर्ष प्रिपेअर करायचं असतं. बरोबर, आणि तो 1 तास तुम्हाला दररोज जगून बघायचा असतो की दररोज तेवढी ती मॉक टेस्ट देऊन, दररोज ते जसं सेम एन्व्हायरमेंट क्रिएट करून, त्या एन्व्हायरमेंट मध्ये बसून एक्झाम देणं, त्याची प्रॅक्टिस करणं, हे तुम्हाला दररोज करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मी अजून एक सांगेन की प्लॅन बी तुमच्याकडे नेहमी रेडी ठेवा. म्हणजे तुम्हाला खूप लोक सांगणार नाही, खूप लोक तुम्हाला एवढंच म्हणतील की नाही फोकस करा, जेवढं फोकस करता येईल तेवढं करा, हे तर करायचंच आहे, आपला अभ्यास तर करायचंच आहे, मॅक्झिमम जेवढा वेळ तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढं करायचंच आहे, पण प्लॅन बी पण त्यासोबत रेडी ठेवायचा. आपण एक तुम्ही ठरवून ठेवायचं की नाही बाबा ठीक आहे, जेवढे 3-4 वर्ष देईल या एक्झामसाठी, एवढं 3-4 वर्षात झालं तर वेल अँड गुड, अदरवाईज मी दुसरं काहीतरी नेक्स्ट काहीतरी कोर्स करून मी पुढे काहीतरी वेगळं जॉब चूज करेन. बरोबर, कारण मी खूप लोक असे बघितले की ते 7-8 वर्ष प्रिपेअर करतायत, 10 वर्ष प्रिपेअर करतायत, पण ठीक आहे त्याच्यातून जर तुमचं सिलेक्शन झालं तर वेल अँड गुड, पण नाही झालं तर तुम्ही काय करणार? बरोबर की नाही? राईट, कारण तुमचं नाही झालं त्याच्या पुढे तर तुम्हाला पुन्हा तो एक ड्रॉबॅक बसतो आणि तेव्हा जो ड्रॉबॅक बसतो ना तो खूप वाईट असतो. कारण मी बघितले तसे खूप सारे माझे फ्रेंड्स, तर त्यामुळे तसं करू नका, एक 3-4 वर्ष द्या तुमच्या, कारण हा एक तुमच्या यंग एजचा पिरियड आहे, युथचा पिरियड असतो तो, आपण पूर्ण एखाद्या एक्झामसाठी जेव्हा देतो तर तेवढे 3-4 वर्ष द्यायचे नाही तर 100% द्यायचे, मग त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही पाहिजे, फक्त अभ्यास करायचा तेवढे 3-4 वर्ष, बिलकुल नाही दुसरी काही युट्यूब नाही, ते व्हॉट्सअप नाही, म्हणजे लिटरली काहीच नाही. व्हॉट्सअप वगैरे तर सगळ्यात वर्स्ट ऍप्लिकेशन आहे स्टडी करणाऱ्या लोकांच्यासाठी. ठीक आहे, बिलकुल नाही, म्हणजे बी व्हेरी डिसिप्लिन, बी व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट युअर लाईफ, कारण तुमची लाईफ ही अनलाईफ प्रत्येकाला एकदाच मिळते, तुम्हाला ते डिसाईड करायचं की ती तुम्ही कशी घालवायची आहे ते. बरोबर, म्हणजे आय माई साऊंड रॅश लिटल बिट, पण हा इट्स रिअल काय, सगळे तुम्हाला एक फक्त गोडगोड बोलायला येतील की हे करा हे करा, या खूप आम्ही कारण आम्ही ते फेस केलेले आम्ही बघितले नाही त्या गोष्टी. बरोबर, तर तेवढं फक्त करा, प्रॉपर तेवढे 3-4 वर्ष प्रॉपर द्यायचे, बाकी काहीच करायचं नाही, मग ते लग्न असो किंवा काही असो काही, म्हणजे ते तुम्ही थोडं बाजूला ठेवा 3-4 वर्ष, पण त्याच्यानंतर मग यू शुड बी व्हेरी क्लिअर की ठीक आहे बाबा नाही जमलं, ओके 14 लाखातून 400 म्हणजे तुमच्या इंटेलिजन्सचा पण प्लस लागते काहीच नाही, म्हणजे दॅट एक्झाम इज टोटली डिफरंट, म्हणजे तिथं तुम्ही काही हुशार आहे म्हणून तुमचं सिलेक्शन होतं वगैरे असं काही नाही, किंवा हुशार आहे झालं नाही म्हणजे तुम्ही हुशार नाही आहात असं होत नाही. ठीक आहे, खूप बघितलं मी की खूप अल्ट्रा ब्रिलियंट लोक आहेत बस तरी पण त्यांचं एमपीएससी पण नाही झालं, त्यांचे कोर्स नाही निघाले, खूप कॉमन आहे ह्या गोष्टी, तर त्यामुळे तुम्ही असं नंतर हताश पण व्हायचं कारण नाही. बाकी पण खूप जॉब्स आहेत प्रायव्हेट मध्ये पण खूप तुम्हाला संधी आहेत, तर त्या पण तुम्ही नंतर टीच आउट करायच्या, उगीच त्याच्यामध्ये कमीपणा आणि मेहनत काहीच पॉईंट नाही, कारण लाईफ ही डिफरंट पद्धतीने वर्कआउट होते प्रत्येकासाठी, सगळ्यांची लाईफ काही सेम पद्धतीने नाही हे होणार. आता समजा तुमचे 100 लोक आहेत, 100 मध्ये ठीक आहे 30 लोकांचं झालं समजा सिलेक्शन, राहिलेलं 70 लोकांचं नाही झालं, म्हणून काही ते कमी हुशार आहेत असं होत नाही. बरोबर, ते पण तेवढेच हुशार आहेत, फक्त मेबी त्यांची स्ट्रेंथ काहीतरी वेगळी असेल, ते शोधा आणि त्याच्यावरती फोकस करा नंतरच्या पार्ट मध्ये. बरोबर, तर त्यासाठी तुमचा प्लॅन मी रेडी ठेवा काय नंतर एक, हा चेक युअर एबिलिटी, म्हणजे तू
क्लिअर करू एक्झाम म्हणजे उगीच सगळे आत्मसात देतात म्हणून तीच एक्झाम द्यायची असं काही करू नका. ठीक आहे, एखाद्याला आयबीपी जमत असेल, एखाद्याला एलआयसी जमत असेल, एखाद्याला बँकिंगच्या रेल्वेच्या ज्या एक्झाम आहेत त्या जमत असतील, तर त्या तुम्ही वर्कआउट करा. तुमचा मित्र करतोय म्हणून ती एक्झाम प्रिपेअर करायची असं करू नका. तुम्हाला ज्या सूट होत आहेत तुमच्या कॅपॅबिलिटीजला, तुमच्या अबिलिटीजला, त्या एक्झाम तुम्ही द्या आणि त्याच्यातून पुढे तुमचं करिअर घडवा. नंतर येतात तुमचे 3-4 वर्ष तुमच्या लाईफ साठी देणार आहात म्हणजे ठरवू लागतात 3-4 वर्ष द्यायचे त्या एक्झाम साठी, बरोबर. तर त्याच्यामध्ये स्वतःसाठी बिलकुल सिंपली ठेवायची नव्हत्या 3-4 वर्ष एकदम क्रूर, म्हणजे स्वतःसाठी क्रूर एकदम, म्हणजे काहीच नाही. तिथे सकाळी 5 वाजता उठायचं, अभ्यास स्टार्ट करायचा, एक्सरसाइज करायची, सायन म्हणजे दररोज एक्सरसाइज. तुम्हाला एकदम इतर 20 ते 25 मिनिटं तरी जॉगिंग वॉकिंग काहीतरी तरी एक्सरसाइज, जिम मध्ये जाऊन बसायचं वगैरे असं नाही, एवढं करायची गरज नाही. पण त्या 20 ते 1 अर्धा तास तरी तुम्ही जॉगिंग वॉकिंग या सगळ्या गोष्टींसाठी दिला पाहिजे. आणि हे म्हणजे मेंटल रिलॅक्सेशन पण भेटतं ऍक्च्युली त्याच्यातून तुम्हाला, आणि त्याचे सायंटिफिकली पण ते प्रूव्ह झालेले आहे की त्याच्यामुळे तुम्हाला एक काय होतं आपण एक फ्रेशनेस येतो तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये, तो खूप गरजेचा आहे. त्यामुळे दररोज तेवढा एक करत चला. प्लस मेडिटेशन जे आहे दररोज मेडिटेशन करायचं असते 15 ते 20 मिनिटं तरी, म्हणजे प्रॉपर एक आता ऍप पण आलेले खूप सारे नवीन मेडिटेशन साठी, तर ते दररोज एक एक ऍप तिथे 15 मिनिटाचं मेडिटेशन लावायचं, तेवढे 10-15 मिनिटं नंतर बसून राहायचं, बाकी काहीच करायचं नाही. त्याचे तुम्हाला रिझल्ट आता नाही दिसत, एक थोडं तुम्ही जेव्हा महिन्याभर कराल की नाही त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतील. तुमचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होतं, जो अभ्यास तुम्हाला आधी एखादा चॅप्टर वाचायला 2 तास लागायचे तो आता तुमचा हार्डली 8 तासामध्ये होऊन जातोय. तर ह्या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात हळूहळू. आणि मी हे सांगते हे काय होतं आपण उगीच जसं ऐकून सोडून देऊ नका, हे प्रॅक्टिकली मी स्वतः केलेलं आहे राईट, तेव्हा मी सांगते. नंतर अजून एक केक आहे की मॅक्झिमम तुम्ही ट्राय करा मॉर्निंग मध्येच अभ्यास शेड्यूल करायचा, म्हणजे मॉर्निंगचा जो वेळ असतो नाही 5 to 8 त्याच्यामध्ये तुमचं मॅक्झिमम जे पण असे डिफिकल्ट चॅप्टर्स असतात, जे डिफिकल्ट जे तुम्हाला समजायला आवडेल त्यांचे, ते तुम्ही मॉर्निंगच्या वेळेस करायचे. नंतर दुपारी आफ्टरनून जेव्हा जेवणानंतर थोडी झोप यायला लागते, बरोबर, हा प्रॉब्लेम होतो का तुम्हाला अभ्यास करताना होतो ना, एक काही 10-15 मिनिटं झोपायचं वाटलंय एवढ्या 15-20 मिनिटं. आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह आहे की तुमची ती जी नॅप असते ती इम्पॉर्टंट असते, ती तुमच्या ब्रेनला रिज्युनरेट करते ऍक्च्युली. तर शक्य असेल थोडे 10-15 मिनिटं तुम्ही झोपलं तरी ओके, असं 2 तास नाही झोपायचं, 10 ते 15 मिनिटं फक्त बस. मॅथमॅटिकल प्रॉब्लेम हे दुपारच्या शेड्यूल मध्ये करायचे, ते तुम्हाला त्याचा रिझल्ट जास्ती बेटर भेटतो लास्ट मध्ये. नंतर इव्हिनिंग म्हणजे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्येही तुम्हाला जे म्हणजे म्हणजे दिवसभर आपण वाचले त्याचं रिव्हिजन करायचं, ठीक आहे, ते रिव्हिजन तुम्हाला मॅक्झिमम करता येईल. अजून एक समजा बुक आहे, मोठं बुक आहे राईट, ते तुम्ही काय एका दिवसात 2 दिवसात संपू नाही शकत. तर तुम्ही कसं करायचं म्हणजे प्रत्येक विषय किंवा प्रत्येक आता समजा करंट अफेअर्स आहे, जुलैचं करंट अफेअर्स घेतलं, ऑगस्ट करंट अफेअर्स घेतलं, तर त्यातली समजा एक टॉपिक घ्यायचा आणि तो दररोज म्हणजे दररोज 1/2 तास नाही वाचायचा, दररोज 1/2 तास म्हणजे प्रत्येक आता समजा इंग्लिश झालं, इंग्लिश करंट अफेअर्स आहे, मॅथ्स आहे आणि जीके आहे, असं समजा 4 टॉपिक्स आहे, तर दररोज 2-2 तास ह्या या गोष्टी करायच्या. म्हणजे असं नाही करायचं की एकच टॉपिक घेतल्यानंतर तुम्ही दिवसभर वाचत बसले, त्याची इफिशियन्सी तेवढी राहत नाही, कारण ते तुम्ही दररोज ते बोरून जातात, तुमचं माइंड कधी म्हणजे तुम्हाला लक्षात पण येत नाही की तुमच्या फक्त समोर पुस्तक आहे आणि तुमचा वेळ जात नाही, तसं करू नका. 2-2 तास आहे म्हणजे 2 तास एक सब्जेक्ट, नंतर 2 तास एक सब्जेक्ट, अशा पद्धतीने करत चला. आणि कसं टार्गेट सेट करा, म्हणजे ते प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट आहे, महिन्याभर तुम्हाला किती कव्हर करायचं, त्या हिशोबाने तुम्ही वीकली प्लॅन करायचा आणि तसा डेली प्लॅन करायचा, आणि डेली प्लॅन झालं की आवरली प्लॅन करायचा की एवढे आवर मध्ये हे करायचंय म्हणून. मुलांना असं काही त्याच्यामध्ये प्रश्न मॅडम तुम्हाला एखादा मुलगी विचार करून मॅडम प्लॅनिंग कसं करायचं, तुम्ही तर माइंड गेम तुम्ही कधी राहते.